प्रवास वेड्यांना खरंच वय नसतं. गेल्या सीझनमध्ये मला भेटलेले ट्रॅव्हलकर माझ्यापेक्षा वयाने थोडे मोठे होते, पण तरीसुद्धा विचारांनी खूप तरुण होते. त्यामुळे या सीझनमध्ये मी पक्क ठरवलं, कोणालाही दादा, मावशी, काका, काकू असं काहीही म्हणायचं नाही, कारण तुम्ही सगळेजण मला भेटलेले नवीन मित्र आहात. चालेल ना? चला तर मग सुरू करूया कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकरचा सीझन 2. आणि मला आता भेटणार आहेत माझे पहिले ट्रॅव्हलकर मित्र संजय आणि मंगल स्वित्झर्लंडच्या सेंट मॉरिट्झ मध्ये. स्वप्न देखा तो जिंकुनी आज चल रे गीत गा, सांग दिन रात साथी मन तू चल रे साथ सा, स्वप्न देखा तो जिंकुनी आज चल रे गीत गा. तू ये रे डगर डगर नदी बहादु, चिल्लर पिल्लर झोंके घेरे, शहर शहर तोड़ता रे, चिल्लर बिल्लर तू मी मी तू सारे हल्ला गुल्ला कर रे. आमी ट्रैवल कर, आजच्या या भागात आम्ही सैर करणार आहोत साहसाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट मॉरिट्झ मध्ये. निसर्गाची देणगी लाभलेली फेक्स व्हॅली, जुन्या आणि नवीन जीवनशैलीचं प्रतीक असलेलं सिटी स्क्वेअर आणि बर्फानी सजलेला डिओवोलेझाची. Nice, great. Nice. शिर्डीचे रहिवाशी असलेल्या श्री संजय आणि सौ मंगल पिपाडांना कायम वेगवेगळे प्रांत खुणावत आले. व्यवसायाने प्रॉपर्टी डेव्हलपर आणि शेतकरी असलेल्या संजयना मंगलची छान साथ लाभलीय. स्वित्झर्लंड वेगळ्या तऱ्हेने अनुभवण्यासाठी उत्सुक असलेलं हे जोडपं कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 2 चे पहिले प्रवासी. आमच्या बरोबर त्यांनी अनुभवलेल्या सेंट मॉरिट्झची ही एक झलक. इथे दोनदा विंटर ऑलिम्पिक झालंय. इथे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खूप केले जातात, जसं माउंटन क्लाइम्बिंग असतं किंवा रिव्हर राफ्टिंग पण केलं जातं. मला जाम आवडतं रिव्हर राफ्टिंग. तुम्ही केलंय? जाम मजा येते रिव्हर राफ्टिंगला. आणि ऑफकोर्स सेंट मॉरिट्झ मध्ये येऊन हॉर्स कॅरेज मधनं जर राईड नाही घेतली तर काय मजा. समुद्र सपाटीपासून 1800 ते 2000 मीटर उंचीवर असलेली फेक्स व्हॅली स्वित्झर्लंडच्या अप्पर एंगडाईनचा भाग आहे. या व्हॅलीच्या एका बाजूला सिल्स व्हिलेज आहे आणि दुसरीकडे हिमाच्छादित शिखर. फेक्स प्लाटा आणि फेक्स क्रास्टा अशी दोन लहान गावं या भागात वसलेली आहेत. इथल्या रहिवाशांशिवाय इतर कोणालाही इथे वाहनं वापरायला बंदी आहे. स्वित्झर्लंड म्हटलं की बर्फाच्छादित डोंगर हे आपल्या डोक्यात अगदी पक्क आहेत. अशी बर्फाच्छादित शिखर आपण मागल्या सीझनमध्ये पाहिली सुद्धा होती. पण स्वित्झर्लंडचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इकडचं पाणी, वेगवेगळ्या रंगाचं पाणी. कधी उंचावरनं उडी घेणारं पाणी, कधी तलावामधलं शांत स्तब्ध पाणी, कधी निळ्या रंगाचं, कधी हिरव्या रंगाचं. या निळ्या रंगाच्या शेड्स मोजायला लागलो ना तर आपण थकून जाऊ. असंच जलाशयाच्या काठी वसलेल्या एका छोट्याशा सेंट मॉरिट्झ नावाच्या स्वित्झर्लंडमधल्या गावामध्ये आपण आता आहोत. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतंय इकडचं खूप जुनं घर. आपण आता त्या घरात जाऊ. लग्नाला किती वर्ष झाली आहेत? 24. ह्याच्यावरती अजून एक शून्य जोडा, तेवढे वर्ष जुनं घर आहे. सुंदर आहे ना? 1763 साली हे घर बांधलंय आणि 1989 साली रेनोव्हेट केलंय. पण किती छान मेंटेन केलंय ना. ती फुलं वगैरे किती सुंदर आहेत. आपण आता कुठे आहोत सांगा? फेक्स व्हॅली. वाव, अभ्यास जम केला त्यांनी.
आपण आता आहोत पेक्स व्हॅली मध्ये आणि ह्याच्याही पेक्षा किंवा यासारख्या अजून सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. सो एका जागी थांबून चालणार नाही. सो लेट्स मूव ऑन. हां, कॅन वी गो? या. थँक यू. या व्हॅलीचं हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर घोडा गाडी किंवा सायकलला पर्याय नाही. आम्ही सुद्धा ही बग्गीची सैर करून त्यानंतर निघालो सेंट मॉरिसचं अर्बन रूप पाहायला तिथल्या सिटी स्क्वेअरच्या दिशेने. दर्या, डोंगर, झरे, पानं, फुलं हे सगळं पाहून आम्ही सिटी सेंटरला आलो. जगभरातली ज्वेलरी, कपडे, ऍक्सेसरीजचे पॉप्युलर ब्रँड्स आपली शोरूम्स घेऊन तिथे हजर होते हे पाहून अधिकच आश्चर्य वाटलं. आपण आता आलोय सेंट मॉरिसच्या सिटी सेंटरमध्ये. जसं आपण छान निसर्ग सौंदर्य पाहिलं तसंच इकडची अर्बन असलेली ही सिटी सेंटर. स्विस किंवा युरोप एक खूप छान ट्रेडिशन आहे ते म्हणजे त्यांची स्ट्रीट आर्ट. आपल्याला रस्त्या रस्त्यावरती वेगवेगळे आर्टिस्ट परफॉर्म करताना दिसतात. गेल्या सीझनमध्ये सुद्धा ट्रॅव्हलकरचे आपण असे बरेच आर्टिस्ट पाहिले होते. आत्तासुद्धा आपल्याला असे एक छान आर्टिस्ट इकडे दिसत आहे आणि ते सुमधूर संगीत वाजवत आहे. ते छान बासरी वाजवत आहे. आपण जाऊया, शांतपणे उभं राहूया, त्यांची बासरी ऐकूया. इकडच्या लोकांची खासियत म्हणजे इकडे त्यांची खूप जुनी पुरातन घरं आहेत पण ती सुद्धा त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली. काळानुसार थोडी मॉडिफाय केली आहेत पण वास्तू जपून ठेवली. म्हणूनच आपल्याला या सिटी सेंटरमध्ये एक हिस्टॉरिकल फील दिसतो, अर्बन आणि हिस्टॉरिकल. सो काय शॉपिंग करायचं तुम्हाला इकडे? स्विस वॉचेस. ज्या गोष्टींसाठी स्वित्झर्लंड जगात नावाजलं गेलंय त्या स्विस वॉचेसचे अनेक ब्रँड इकडे उपलब्ध आहेत. आम्ही सुद्धा थोडा वेळ ह्या आकडे आणि काट्यांच्या दुनियेत रमलो. सिटी स्क्वेअरची चमकधमक आणि शॉपिंग एक्सपिरियन्स करून आम्ही आता निघालोय आमच्या ट्रॅव्हलकरच्या पुढच्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन करण्यासाठी. आमची ही सगळी मजा बघून तुम्हाला सुद्धा जर असं वाटलं असेल की या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा तर सोपं आहे, भाग घ्या टॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकरच्या घर बसल्या बना ट्रॅव्हलकर या कॉन्टेस्टमध्ये. पिपाडा दाम्पत्याने कुठल्या युरोपियन देशाच्या रीतीनुसार पुन्हा विवाह केला? फ्रेंच, इटालियन, जर्मन, स्विस. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATGBT स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन ABC किंवा D आणि पाठवा 5757513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. पण आता आहोत ॲडव्हेंचरच्या राजधानीमध्ये असं म्हटलं जातं हिला. आपण सकाळी हॉर्स कॅरेजमध्ये बसलो आणि आपण आता आहोत ॲडव्हेंचरच्या राजधानीमध्ये असं म्हटलं जातं हिला, सेंट मॉरिसला. तर मी कॉइन टॉस करते आणि दोन ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत, एक म्हणजे सेलिंग आणि दुसरं म्हणजे आईस स्केटिंग. तर कोणाला काय करायचं आहे? मला आईस स्केटिंग करायचं आहे. ओके, मला सेलिंग. ओके, मग आता कोण पहिले जाणार हे आपण कॉइन टॉस करूया. हेड म्हणजे आईस स्केटिंग आणि टेल म्हणजे सेलिंग. ओके ओके, आईस स्केटिंग पहिले. कॉन्ग्रॅच्युलेशन. चला.
सेंट मॉरिट्सची स्पेशालिटी आहे ॲडव्हेंचर आणि तुम्हाला ॲडव्हेंचर्स करायला आवडतात. आता आपण एक गमत करणार, चला. तुम्हाला माहिती आहे बर्फावरची पहिली घोड्यांची शर्यत ही सेंट मॉरिट्समध्ये झाली, बर्फावरची पहिली क्रिकेट मॅच सुद्धा सेंट मॉरिट्समध्ये झाली आणि विंटर ऑलिम्पिक्स दोनदा इकडे झाली. आता अशा ठिकाणी आल्यानंतर जर आपण काही ॲडव्हेंचर केलं नाही तर काय मजा. ओके, आईस स्केटिंग ही खूप सरावानी तोल साधत करायची गोष्ट आहे. ती स्केट्स पायात बांधून चालणं हाच एक मोठा टास्क वाटला मला. पण त्या शहरात येऊन तिथल्या स्पोर्ट्समध्ये सहभागी व्हायला कायमच मज्जा येते. ती मजा संजयना आणि धडपडणाऱ्या संजयना पाहून मंगलला सुद्धा आलीच. लेफ्टला चाला तिकडे. अरे वा, आपल्या ट्रॅव्हलकरची इच्छा पूर्ण करायची हे आपलं आम्ही ट्रॅव्हलकरचं ध्येय आहे. मग अशी संजयची इच्छा पूर्ण केली, आईस स्केटिंग केलं, आता मंगलची इच्छा पूर्ण करायची, आपण सेलिंग करणार आणि मंगल सेलिंग करणार. चालो, शीड फडकवून इथल्या सरोवरांमध्ये जगभरातले टुरिस्ट विहार करताना दिसतात. ज्यांचा वय ह्या कॉन्सेप्टवरती विश्वास नसतो आणि ज्यांचं खेळावरचं प्रेम शाळेच्या वेशीवर संपत नाही अशी लोकं सगळीकडे काहीतरी खेळ खेळताना दिसतात ह्या भागात. मोठ्यांसाठीच्या खेळांची पर्वणी म्हणूया ना सेंट मॉरिट्स, त्यातलाच एक स्पोर्ट म्हणजे सेलिंग. शीड हवेत फडकवून आपण पाण्याचे राजे आहोत असं फील करणारे लोक उतरले होते पाण्यात, मग आम्हालाही राहावे ना. काही मिनिटांसाठी आम्ही जमिनीची साथ सोडली आणि सेंट मॉरिट्स मधल्या या पॉप्युलर ऍक्टिव्हिटीत सहभागी झालो. टॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकरमध्ये आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो. इकडे आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सतत लोक सायकली चालवत असतात, म्हातारे असू देत, छोटी मुलं असू देत, तरुण असू देत, सगळेच जण. आता मला तेवढं जमणार आहे की नाही मला माहिती नाही, कारण मला रोज सायकल चालवायची सवय नाही आहे. पण इकडे आल्यानंतर हे ट्राय तर करायलाच हवं आणि ते सुद्धा मी ट्राय करणार आहे आपल्या ट्रॅव्हलकर बरोबर. सो संजय आणि मंगल, आपण आपली सायकल रेस नाही ऍक्च्युली सायकलची राईड सुरू करूया. ओके ओके, 1 2 फक्त आजूबाजूला जरा सांभाळू ना. 1 2 3 स्टार्ट. दमाला झालं थोडस दमून कसं चालेल? आपण कुठे होत माहितीये ना, सेंट मॉरिट्स, ज्याला म्हणतात ॲडव्हेंचरची राजधानी. सो इकडे येऊन असं एवढ्याने दमून नाही जाणार, आपल्याला अजून बरीच ॲडव्हेंचर्स करायचे. चला गो. इकडे आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आतापर्यंत घेतले, ॲडव्हेंचर्स केली की नाही केली. सगळी शहाण्या बाळासारखे हो हो खरंच केली की नाही? खरंच केली. आपण स्केटिंग केलं, आपण सेलिंग केलं, सायकलिंग केलं, हे सगळं आपल्याला वेळात वेळ काढून आपल्याला घरी करता येत नाही. सो हा अनुभव आपल्याला कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकर मध्ये मिळाला. पण आपला दिवस संपलेला नाहीये, आपली वेळ संपलेली नाहीये, आपल्याला असे अजून अनेक अनुभव घ्यायचे आहेत. कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकर इज ऑल अबाउट मेमरीज. ह्या आठवणी तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाल आणि आयुष्यभर ते तुमच्या स्मरणात राहतील. तुमच्यासाठी आम्ही काय छान मेमरीज क्रिएट करणार आहोत, तुम्हाला काय आठवणी देणार आहोत, हे मी तुम्हाला आत्ता सांगणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला आणि तुम्हाला सुद्धा थोडी वाट पाहावी लागेल. थोड्याच वेळात भेटूया. मिस्टर अँड मिसेस पिपाडांनी त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आमच्या बरोबर स्विझरलँड मध्ये सेलिब्रेट केला. तुमचं सुद्धा असंच स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर भाग घ्या कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकर प्रस्तुत घर बसल्या पना ट्रॅव्हलकर या कॉन्टेस्टमध्ये. पिपाडा दाम्पत्यांनी कुठल्या युरोपियन देशाच्या रीतीनुसार पुन्हा विवाह केला? फ्रेंच, इटालियन, जर्मन, स्विस. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATGBT स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन, ABC किंवा D आणि पाठवा
5757513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. आता आपण जातोय बर्लिना ट्रेन मध्ये आणि मी खूप एक्साइटेड. तुम्हाला पण मजा येणार? खूप मजा येणार. येस प्लीज. सेंट मॉरिट्स मध्ये ट्राम सर्व्हिस 1896 साली सुरू झाली, पण इकडे ट्रेन्स मात्र 1902 साली सुरू झाल्या. काल इकडे सिटी सेंटरमध्ये फिरताना मला सारखं हे ट्रेन स्टेशन दिसत होतं आणि इकडे वेगवेगळ्या एक्सप्रेस दिसत होत्या. मी ग्लेशियर एक्सप्रेस सुद्धा पाहिली आणि ऑफकोर्स आता आपण आहोत आपल्या बर्लिना एक्सप्रेस मध्ये आणि जातोय ड्यूवलेत्झला. माझे दोन मित्र संजय आणि मंगल यांच्या लग्नाचं हे 25वं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने स्विस वेडिंग पद्धतीतल्या काही गोष्टी आपण इकडे त्यांच्यासाठी रिक्रिएट करणार. लग्न हॉलमध्ये होतं, मंदिरात होतं, चर्चमध्ये सुद्धा होतं, पण या अशा ठिकाणी बर्फाच्छादित डोंगराच्या सान्निध्यात आपलं लग्न होणं, तेही स्विस पद्धतीने, आणि ती मेमरी क्रिएट करणं, ती मेमरी आपल्या आयुष्यभर लक्षात राहणं हे एखाद्याचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार. तुम्ही इथे का बसलाय? वाट बघतोय ना. कुठे ती? मलाच माहित नाही. अरे पण बाहेर पण नाही आहेत, मला कुठे दिसला नाही. तुम्हाला माहित नाही का एक तासभर झाला त्या नाहीये? नाही मला काही कल्पना नाही. कुठेच नाही आहेत, बाहेर पण नाही आहेत त्या. तो मग शोधू तुला. शॉपिंग काही तिला काही घ्यायचं असेल तर ते, पण तिथेही नाहीये ती. मी जर मंगलला शोधून दाखवलं किंवा सांगितलं कुठे, तर मला स्विस चॉकलेट पाहिजे. ओके दिले. ओके हो. तुम्हाला माहित नाही का ठेवलं इथं? माझी हाईट कमी, तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. तुम्हाला माहितीये का हे एक स्विस ट्रेडिशन आहे. आपल्याकडे लग्नात जशा वेगवेगळ्या पद्धती असतात, कान पिरगळणं वगैरे किंवा सात फेरे, तसंच स्विस वेडिंग मध्ये हे एक ट्रेडिशन असतं की नवऱ्या मुलीला पळवून न्यायचं असतं, किडनॅप करायचं असतं आणि मुलाने तिला शोधायचं असतं आणि मुलगा शोधताना जी प्रॉमिसेस करतो ती त्याला लक्षात ठेवायची असतात. सो आता मला प्रॉमिस मिळालेला आहे की मला स्विस चॉकलेट्स मिळणार आहे आणि ते पूर्ण करतो. येस या. Ich erkläre euch zu Mann und Frau zum zweiten Mal. Wow! Congratulations! So, तुमच्या लग्नाच्या 25व्या वर्षी कॉक्स अँड किंग्ज आम्ही ट्रॅव्हलकर कडनं ही एक छोटीशी आठवण. कसं वाटतंय? खूपच छान. आपण स्विस ट्रेडिशन बद्दल जाणून घेतोय आणि थोडासा अनुभवतोय सुद्धा. त्यातली अजून एक गंमत म्हणजे लग्नाच्या आधी नवरा आणि नवरीचे मित्रमंडळी एकत्र येतात आणि अशी मातीची भांडी फोडतात आणि ते जे तुकडे आहेत ते नवरा आणि नवरीला एकत्र करायचे असतात, आपल्याकडे ठेवायचे असतात. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे हा शुभशकून मानला जातो आणि दुसरं म्हणजे संसाराचा गाडा एकोप्याने पुढे चालू ठेवायचा असतो, त्याच्यासाठीचं हे जेस्टर. आज आपले ब्राईड अँड ग्रूम संजय आणि मंगल हेच करणार आहे. आम्ही सगळे त्यांचे मित्र मैत्रिणी आहोत आणि आम्ही हे फोडणार आहोत. कस असं आता ह्याची अजून एक गंमत आहे. आपण मेमरीज बद्दल बोलतोय, आठवणींबद्दल बोलतोय. तुमच्या लग्नाला 25 वर्ष होती आणि आज आपण ही जी काही आठवण रिक्रिएट करतोय ती सुद्धा तुमच्या कायम स्मरणात राहावी म्हणून ह्यातले दोन तुकडे तुम्ही तुमच्याजवळ कायम स्वरूपी ठेवा आणि हे सुद्धा एक स्पेशल ट्रेडिशन आहे.
कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकरच्या दुसऱ्या सीझनचे संजय आणि मंगल, तुम्ही माझे पहिले मित्र आणि आपले पहिले ट्रॅव्हलकर. सो तुमचा 2 दिवसांचा हा प्रवास, आपण जी काही मजा केली, धमाल केली, अनुभव घेतले, तुम्हाला कसं वाटलं? खूपच छान वाटलं, अगदी अविस्मरणीय. सो आपल्या कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकरचं ॲज युजल पहिल्या सीझनपासूनचं ट्रॅडिशन आहे की ज्या ठिकाणी आपण तुमचा हा दिवस मेमोरेबल करतो, तुम्हाला ह्या आठवणी देतो, त्या दिवसाचं, त्या ठिकाणाचं पोस्टकार्ड आम्ही तुम्हाला देणार. त्या पोस्टकार्डवरती तुम्हाला काय वाटलं आजच्या दिवसभरात, तुम्हाला काय अनुभव आला, हे तुम्ही आम्हाला लिहून द्यायचं आणि ते तुमची आठवण म्हणून आमच्याकडे राहील. ओके, या पोस्टकार्डवरती मला लिहून द्या तुमचा दिवस कसा गेला. कोण लिहिणार आहे? तसं लिहायसाठी खूप काही आहे, तर 4 ओळीच लिहितो. नक्की. थँक्यू, थँक्यू सो मच. पण आपला दिवस अजून इथे संपत नाहीये, माझ्याकडे अजून काहीतरी आहे तुम्हाला देण्यासाठी. सो कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकरकडनं तुम्हाला ही छोटीशी भेट, एकतर आपला हा मग, रोज याच्यातनं कॉफी प्यायची हां आणि आमची आठवण काढायची, हो, आणि हे गिफ्ट हे तुमच्यासाठी. आम्ही ट्रॅव्हलकर बरोबर 2 दिवस स्वित्झर्लंडमध्ये आयुष्यभर न विसरता येणारे अनेक अनुभव आम्हाला अनुभवायला मिळाले. त्यापैकी आम्हास आवडलेला अनुभव म्हणजे स्वित्झर्लंडच्या रीतिरिवाजांप्रमाणे पूर्ण नियोजनबद्ध आमच्या लग्नाची 24 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने चक्क आमच्या लग्नाचं आयोजन केलं गेलं. खरोखरच शब्दात व्यक्त न करता येणारे अनुभव आम्हाला आम्ही ट्रॅव्हलकरनी दिले. धन्यवाद संजय. वाव, संजय आणि मंगल, थँक्यू 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 सो मच. कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकरच्या पहिल्या सीझनमध्ये मी खूप धमाल केली. मला खूप नवीन नवीन मित्र भेटली, लोकं भेटली, खूप वेगवेगळे अनुभव मिळाले, आठवणी मिळाल्या. आणि आता सुरू झाला आहे कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकरचा 2रा सीझन सेंट मॉरिट्स स्वित्झर्लंडमध्ये माझ्या मंगल आणि संजय या 2 नवीन मित्रांबरोबर. असे अजून अनेक नवीन नवीन मित्र मला भेटणार आहेत, ज्यांच्याबरोबर मला खूप गप्पा मारायचे आहेत, खूप भटकायचं आहे. पण पुढच्या भागात, तोपर्यंत हॅव अ गुड डे, बाय.